सामाजिक तसंच माध्यम क्षेत्रातील यशानंतर राजेश पाटील यांनी आता राजकीय क्षेत्रात यावं, त्यांना तसा वारसा लाभला असून जनसंपर्काच्या आधारावर ते राजकारणातही निश्चित यशस्वी होतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केलाय. इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक तथा परिवाराचे मार्गदर्शक राजेश पाटील यांचा रविवारी वाढदिवस होता. यानिमित्त राजकीय सामाजिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं प्रत्यक्ष भेटून विशेष असं अविष्टचिंतन केलं. समाजातील विविध स्तरातून राजेश पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. पालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, श्रीशैल हत्तुरे, उद्योजक सतीश पाटील वडकबाळकर, भीमा रेड्डी डिजिटल सर्व्हिसेसचे सरव्यवस्थापक रवींद्र पाटील, शाखा व्यवस्थापक शैलेश केत, भक्ती चॅनलचे प्रमुख उमाकांत चौंडे, बी आर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार, इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघबोडे, सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, योगेश कुंदूर आदींच्या प्रमुख उपस्थितीत मानाचा फेटा बांधून, पेढे भरवून तसंच केक कापून राजेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक आणि माध्यम क्षेत्रातील यशानंतर राजेश पाटील यांनी राजकारणात यावं अशी भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केली. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली इन सोलापूरच्या टीमनं समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं. सगळं म्हणजे टीम बघितलं तर या ठिकाणी यंग टीम आणावी तसंच आहे. त्यामुळं सोलापूर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीची पत्रकारिता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या घराघरामध्ये मनामनामध्ये या ठिकाणी रुजवण्याचं काम येईल. सोलापूर चॅनलच्या माध्यमातून आणि बी आर जे केबल आहेत त्या बी आर केबलच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी करत आहे. खऱ्या अर्थानं अण्णा जरी राजकारणामध्ये नसले तर अण्णा राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाच्या सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचं जे या चॅनलच्या माध्यमातून मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. जरी अण्णा प्रत्यक्ष त्या ठिकाणी फील्डमध्ये काम करत नसले तरी त्यांचं जे चॅनल आहे जे वंचितांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम. भक्ती चॅनलचे प्रमुख उमाकांत चौंड यांनी राजेश पाटील यांचं कार्य सर्व व्यापक असल्याचं सांगत पुढील वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा दिल्या. आनंद चंद्रशिवे यांनी देखील खूप मोठ्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर फक्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि राजेश अण्णांच्या पाठीमागं या ठिकाणी जसं खंबीरपणे उभे राहिला तसंच पूर्ण वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांनी वाढदिवसानिमित्त राजेश पाटील यांना शुभेच्छा देताना राजकीय क्षेत्राचा त्यांनी आता विचार करावा असं आवाहन केलं. माझ्या मित्राने आता सांगितले सगळे मिळाले परंतु राजकारण विरहित असं म्हटलेलं आहे. परंतु मला वाटतं अण्णांनी थोडं राजकारणात सुद्धा लक्ष घालावं. पुढल्या वाढदिवसापर्यंत थोडं राजकारणात नाही समाजकार्य किती वर्ष करायचं त्याला काही एक लिमिट असते ना प्रत्येक गोष्टी. एवढं तर आपल्या हातून जर काही एवढं लोकांचं घडत आहे तर थोडंफार आपण स्वतःही त्यात माझी विनंती आहे असं माझं एक म्हणणं आहे. मला जे वाटतं ते मी बोलतोय त्यामुळे आपण त्याच्यावर थोडा विचार करावा. व सर्वांच्या वतीनं शहर जिल्ह्यातील सर्व मित्र कंपनीच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा वाढदिवसानिमित्त व दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतो. भीमा रेड्डी डिजिटल सर्व्हिसेसचे सरव्यवस्थापक रवींद्र पाटील यांनी विशेष अविष्टचिंतन करताना राजेश पाटील यांना पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा दिल्या. पत्रकार गिरीश मंगरुळे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वाटचालीचा आढावा घेताना संचालक म्हणून राजेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांना आपले विचार मांडण्याची कायमच मोकळीक दिली असं वैशिष्ट्य मांडलं. गेल्या 11 वर्षापासून जेव्हा इन सोलापूरची सुरुवात झाली तेव्हा आदरणीय राजेश अण्णा असतील, पाटील सर असतील, केत सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अत्यंत हिरेहिरेने सर्वांनी काम केलं. इन सोलापूर न्यूज चॅनलचे एक वैशिष्ट्य सांगता येईल की या ठिकाणी लिखाणाला फार मोकळीक आहे. अन्य चॅनलचा आपण विचार केला तर तुम्ही हेच का लिहिला, तेच का लिहिला, असंच का केला, तसंच का केला. आजपर्यंत याबाबत कधीच राजेश अण्णांनी कधी हस्तक्षेप केला नाही किंवा पाटील सरांचाही कधी फोन नव्हता किंवा शैलेश सरांचाही फोन नव्हता. सांगण्याचा उद्देश काय की जो जो कोणाचं चांगलं काम असेल त्याचं सातत्यानं कौतुक राजेश अण्णांच्या माध्यमातून येऊन सोलापूरच्या माध्यमातून झालंय. आणि जो चुकत असेल भले तो मग किती मोठा व्यक्ती असेल काय असेल तिथं चूक दाखवून द्यायची असंच इन सोलापूर न्यूजने केलेलं आहे. दरम्यान पालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राजेश पाटील यांनी आजवर तटस्थपणे चॅनल सांभाळलं
यातून या चॅनलची निष्पक्षता समोर येते. इन सोलापूरचा नावलौकिक आणि वेगळेपण निर्माण करण्यात राजेश पाटील यांचं नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांनी टीमवर्कच्या माध्यमातून त्यांना दिलेली मनापासूनची साथ दिसून येते असं सांगत सामाजिक तसंच माध्यम क्षेत्रातील यशानंतर आता राजेश पाटील यांनी राजकारणात यावं असं आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं. पाहिल्यानंतर आपण बघतो की बरेच चॅनल जरी असले तरी एक इन चॅनल बघताना वेगळंच एक लोकांना हे होतं की नाही बाबा ह्या बातम्या एकदम रिअलिस्टिक आहेत आणि फार महत्वाच्या आहेत. बाकीच्या बातम्या बघताना आणि ह्या बाबत्या बघण्याचं एक आपुलकी आहे. पहिला माणूस जर टी व्ही चालू केला तर चॅनल कुठला बघायचा तर पहिला इन चॅनलकडे सगळ्यांचं लक्ष जातं. कारण एक चांगली टीम वर्क तुमची आहे आणि त्या टीमवर्कच्या माध्यमातून कव्हरेज चांगल्यात चांगलं करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. निश्चित त्याचं काम चांगलं आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की खरं जर तुमचं नेटवर्क पाहिलं तर मला वाटतं तुम्ही राजकारणात यायला हरकत नाही. तुमचा वारसा पण आहे. असं नाही आहे की तुम्ही अचानक कुठं जर राजकारणात यावं असं नाही आहे. तुमच्याकडे ऑलरेडी वारसा आहे आणि तो वारसा जोपासण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं गरज आहे. प्रत्येकांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करत भविष्यातही असा स्नेह कायम राहावा अशी अपेक्षा इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील यांनी सत्काराला उत्तरताना व्यक्त केली. चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी सर्वांचे आभार मानताना सोलापूरकरांचं चॅनलवरील प्रेम उत्स्फूर्त असून या बळावरच वाटचाल सुरू असून संचालक राजेश पाटील यांचं एक कुशल नेतृत्व लाभल्याचे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. खरं खरंच आज गेली 12 वर्ष झाले सोलापूर न्यूज चॅनलची वाटचाल या ठिकाणी चालू आहे. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतो आणि काम करत असताना म्हणतो की 12 वर्षामध्ये कुठलाही आम्हाला दबाव नाही किंवा कुठलंही वर्जन नाही. आम्ही एकट्या मोबाईलपणाने या ठिकाणी काम करतो म्हणून आज चॅनलची जी बरोबाटे दिसते केवळ अण्णांचं मार्गदर्शन आम्हाला असतं. वृत्तसंपादक राजेश कुलकर्णी यांनी मान्यवरांचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं. दिवसाचा 16 तारखेपासून आपण म्हणूयात की हा पार पडत असताना पालिकेतील विरोधी पक्षनेते माननीय महेश अण्णा कोठे यांचा आता आगमन झालं. इन सोलापूर न्यूज चॅनल परिवार त्याचप्रमाणे आमचे BRS परिवाराच्या वतीने आपलं एक मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे श्रीशल बाबा आतुरे यांचं देखील याच दरम्यान आगमन झालं. दरम्यान आमची एक आतुरतेने आम्ही तुमच्या दोघांची वाट पाहत होतो सर्व मान्य होतेच तर आपलं एक मनपूर्वक या ठिकाणी असं स्वागत. आणि आपण सुरुवातीलाच एक म्हणलं की दुग्ध शर्करा असा हा योग होता की दीपोत्सव साजरा होत असताना राजशंडांचा वाढदिवस होतो आहे आणि इन सोलापूर न्यूज चॅनलची वाटचाल जी आहे ती सकारात्मक अशा एका दृष्टीनं चालत असताना एक टीमवर्क आमच्या चॅनलच्या माध्यमातून चालतं आणि ह्या टीमवर्कचं एक कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही पाहतो. दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर गर्दी होती. नगरसेवक विनायक विटकर, सामाजिक कार्यकर्ते जॉन पुलारे, विनोद डोंगरे, जीवन शिंदे, प्रशांत धुम्मा, अशोक नागणसुरे, लक्ष्मीकांत देवरनादगी, मनोज विटकर, अशोक अलकुंटे, सचिन कोठाणे, शशिकांत वसंतपुरे, योगीराज दिंडोरे, काशीनाथ बगले, पंचू कुंठे, रामदास एल्दी, मुर्तू शेख, सादिक शेख, महमूद शेख, विजय कदम, अशोक गोंधळी, मनोज कमठणकर आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून राजेश पाटील यांचं अभिष्टचिंतन केलं. अनेकांनी भ्रमणध्वनीवरून आपल्या सदिच्छा दिल्या. दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कर्मचारी वर्गाच्या वतीनं चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते राजेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कर्मचारी वर्गाची याप्रसंगी उपस्थिती होती. राजेश अण्णा यूथ फाउंडेशनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचंही यानिमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं. एकूणच मोठ्या उत्साहात तसंच सामाजिक उपक्रमानं संचालक राजेश पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बस आपका साथ हो तो दुनिया से आगे रहेंगे हम. बस आपका साथ हो तो दुनिया से आगे रहेंगे हम. आपके नाम के साथ 4 चांद लगा देंगे हम. बहुत कर ली समाज सेवा, बहुत कर ली समाज सेवा, अब एक कदम आगे बढ़ाएंगे हम. बहुत कर ली समाज सेवा, अब एक कदम आगे बढ़ाएंगे हम. अगली बार चुनाव के माध्यम से लोगों को दीदार करवाएंगे हम. यानी कि अगली बार हम चुनाव में खड़े हो जाएंगे. तुम आगे बढ़ते रहो, साथ हमारा रहेगा.
हमारा तुम्हारा साथ दहेज हयात तक रहेगा।